नांदेड जिल्ह्यातील चोरंबा या गावातील एका तरुण शेतकऱ्याने समाजासमोर चांगलाच आदर्श ठेवलाय. लहानपणी अपंगत्व आल्यानंतर हार न मानता गजानन नरोटे या तरुण शेतकऱ्याने शेतीत आपलं मन रमवलं. मेहनत करून जिद्द चिकाटीने शेती करत ती यशस्वी सुद्धा करून दाखवली. गजानन यांनी स्वतःची 3 एकर शेती आणि दुसऱ्याच्या 7 एकर शेतीमधून भरघोस असं उत्पन्न काढले. अनेक शेतकऱ्यांसाठी त्यांचा हा प्रवास प्रेरणादायी ठरतोय. स्वतः अपंग असूनही 10 एकर शेती ते सध्या करतायत. यामध्ये केळी, हळद, ज्वारी, गहू, सोयाबीन ही पिकं घेत आहेत. या मेहनतीमुळे दोन्ही पायाने अपंग असूनही ते स्वतःच्या पायावर उभे आहेत असंच म्हणावं लागेल. गजानन यांचं शिक्षण 12वी पर्यंत पूर्ण झाले. आई वडील यांच्याकडून शेतीमधली कामं होत नसल्याने शेतीची आणि घराची जबाबदारी गजानन यांच्यावर पडली. त्यामुळे त्यांचं शिक्षण अर्धवट राहिलं. पुढे शेतीकडे लक्ष देण्यास त्यांनी सुरुवात केली. दोन्ही पायांनी अपंग असताना शेती करणं अवघड होतं, परंतु त्यांनी जिद्द चिकाटी अंगात असल्याने या अपंगत्वावर मात करून शेतीमधून भरघोस उत्पन्न काढण्यास सुरुवात केली. गजानन हे शेतीमधील सगळीच कामे स्वतः करतात, जसे की पिकांना पाणी देणं, नांगरटी, पेरणी, निंदणी, खुरपणी आणि दूध काढणं ही कामे देखील ते सहज करतात. यातून त्यांना समाधानकारक आता उत्पन्न सुद्धा मिळते. दरम्यान शासनाकडून चार्जिंगची 3 चाकी रिक्षा मिळाल्याने गजानन यांचा हा प्रवास आता सोपा झालाय. दिवस रात्र मेहनत करून गजानन यांनी 2 बहिणींचे लग्न देखील केलेत. पुढच्या महिन्यात 3ऱ्या बहिणीच्या लग्नाची तयारी सुरू आहे. हे सर्व त्यांनी स्वतः शेतीवरच कमावले. मी दोन्ही पायाने अपंग असून सुरुवातीला मी शिक्षण घेत होतो 12वीपर्यंत. काही आर्थिक अडचणीमुळे मी शिक्षण सोडलं. शिक्षण सोडून मी ठरवलं की आता काय केलं पाहिजे. जमिनीला काय पाणी नव्हतं, गरीब परिस्थिती होती. मी असं ठरवलं की शेती करायची. काही लोक मला म्हणले यार शेती करण्यापेक्षा म्हणले भीक जर मागलं तर 200 रुपये 500 रुपये 1000 रुपयाचा रोजगार असं म्हणले तू. मी असा विचार केला की म्हणलं भीक नाही मागायची, शेतीच करायची, निष्ठेनेच जगायचं. 2012 पासून मी शेती स्वतः करतो. तरी तुम्हाला सांगतो आजपासून काहीही कमी नाही शेतीच्या बाबतीमध्ये. जेवढं उत्पन्न पाहिजे तेवढं मिळतंय, जेवढा पैसा पाहिजे तेवढा मिळतंय, आपले आलेले कामं पूर्ण निघून जातात. तरी अशा या 3 एकर जमिनीवर कष्ट करून 2 बहिणीचे लग्न, एक प्लॉट घेऊन घर बांधलं, जमिनीमध्ये 2 बोरं पाडले आणि 3ऱ्या बहिणीच्या लग्नाची तयारी आता चालू आहे. काय सांगाल इतरांना? इतरांना असं सांगेल की मी अपंग असून दोन्ही पायाने एवढं केलं, तरी तुम्हाला सांगतो की पायावाल्या माणसानं काही जरी केलं तर सोनंच होणार आहे हाती धरलं ते. पायावाल्यानं हार नाही मानायची. शेतकऱ्यांसाठी निराशेच्या या वातावरणात अपंग शेतकरी असलेल्या गजानन यांनी समाजापुढे एक आदर्श घालून दिलाय.